हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकणारा उत्तम श्रोता निर्माण व्हावा, कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी इचलकरंजीमध्ये सुरू झालेल्या वसंत वर्षा संगीत महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाच्या माध्यमातून संगीत आणि वादन कलेची रसिकांना जणू मेजवानीच मिळाली. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, इचलकरंजी महापालिका आणि पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळ यांच्या वतीनं इचलकरंजीत वसंत वर्षा संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाचं उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे, राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं झालं. या महोत्सवात इंद्राणी मुखर्जी यांनी दरिया पार करो मोरी मैया ही यमन रागातील विलंबित बंदिश सादर केली, तसंच द्रुत बंदिशीमधून अनेक प्रकारच्या तानांची जणू आतषबाजी केली. रसिकांनी या मैफलीला भरभरून दाद दिली. दरम्यान बेळगावच्या पंडित सुधांशु कुलकर्णी, सारंग कुलकर्णी या पिता पुत्रांनी संवादिनी सादर केली. विहाग रागामध्ये अतिशय शास्त्रशुद्ध मांडणी करत रागातील अनेक सौंदर्यस्थळं खुलवली आणि दे हाता शरणांगता हे नाट्यपद खुमासदारपणे सादर करून मैफिल रंगतदार केली. राहुल देशपांडे यांनी मारू विहाग रागानं स्वरांची आळवणी केली. या रागातील सौंदर्यस्थळं अधिकाधिक लढीवाळपणे खुलवत श्रोतांना मंत्रमुग्ध केलं. बोल आला बोलताना तिहाय्या यामुळं मारुविहाग अतिशय रंगतदार झाला. कानडा राजा पंढरीचा या भक्तिगीतानं विठ्ठल नामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.